तर नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आजची जी काही माहिती असणार आहे ती शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की मित्रांनो, आज आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, शेळी किंवा कुक्कुट पालन करत आहे अशा शेतकऱ्यांना शेड बांधण्यासाठी, गोठा बांधण्यासाठी इथे आर्थिक मदत अनुदान इथे महाराष्ट्र सरकारकडून या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पण या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर यासाठी नेमकं तुम्ही अर्ज कशाप्रकारे करू शकता, अर्ज करण्याची प्रक्रिया कशाप्रकारे आहे, आवश्यक डॉक्युमेंट काय काय लागतील, याचबद्दलची ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती, अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता गाय गोठा अनुदान योजना 2023 शरद पवार ग्राम समृद्धी योजना. तर या योजनेबद्दलची ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर कशाप्रकारे या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता, आवश्यक डॉक्युमेंट काय काय आहे, याबद्दलची ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता गाय व म्हैस गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग बांधकाम, अशा प्रकारचे संपूर्ण अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्यांकडे गाई, म्हशी, शेळी, कोंबड्या असतात, पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाचं ठिकाण नसतं. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्यांच्यासमोर जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना ही अत्यंत उपयुक्त ठरते. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना गाय, म्हैस, शेळी, कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बांधण्यासाठी, बनविण्यासाठी अनुदान दिलं जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून ही योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नाही, परिणामी त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यात जावे लागते. त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार हमी या योजनेशी जोडला जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, या योजनेसाठी सुरुवात इथे महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. तर या योजनेअंतर्गत मित्रांनो, काही महत्त्वाच्या माहिती इथे शॉर्टमध्ये दिलेल्या आहेत. जसे की या योजनेचं नाव आहे गाय गोठा अनुदान योजना. ही योजना 3 फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यात आलेली आहे. कृषी विभाग या विभागांतर्गत मित्रांनो ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, ही योजना कृषी विभाग या विभागांतर्गत राबविली जाते. ही योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. लाभार्थी महाराष्ट्र ग्रामीण भागातील शेतकरी असणार आहे. लाभ जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान इथे महाराष्ट्र सरकारकडून दिलं जातं. योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे असा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. त्याबद्दलची पण संपूर्ण प्रोसेस व्हिडिओच्या समोर आपण पाहणारच आहोत. तर सर्वात अगोदर या योजनेची उद्दिष्टे जाणून घेऊया. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून गाय म्हैस गोठा अनुदान योजनेची सुरुवात इथे करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण करणे हा गाय गोठा अनुदान योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा योजनेचा प्रमुख उद्देश असणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, तसेच शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविणे, शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे, ज्ञान नागरिकांना जनावरे पाळविण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा मुख्य उद्देश इथे असणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे, शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी तसेच शेड बांधण्यासाठी आर्थिक तंगीचा सामना करावा लागू नये, तसेच कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये व कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात इथे करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, या योजनेची प्रमुख उद्दिष्टे इथे दिलेली आहे. आता नंतर आहे गाय गोठा अनुदान योजनेची वैशिष्ट्ये. आता नेमकी वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, तर महाराष्ट्र सरकारद्वारे गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात इथे करण्यात आलेली आहे. गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्यता इथे करण्यात येते.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेरे मारण्याची आवश्यकता इथे भासणार नाही, त्यामुळे शेतकऱ्याला वेळ आणि पैसा दोघांची बचत होणार आहे। गायगोटा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा करण्यात येणार आहे। गायगोटा अनुदान योजना ही शरद पवार ग्रामसमृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखण्यात येते। गायगोटा अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये इथे दिलेली होती। आता मित्रांनो या योजनेअंतर्गत अनुदान किती मिळले जाते, किती प्रकारे सबसिडी दिली जाते त्याबद्दल आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया। गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे, या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्क्या गोठ्याचे बांधकाम करण्यात येते। या योजनेअंतर्गत 2 ते 6 गुरांसाठी 1 गोठा बांधण्यास येईल, त्यासाठी जवळपास 77,188 रुपये अनुदान इथे महाराष्ट्र सरकारकडून दिले जातं। 6 पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच 12 गुरांसाठी 1 गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान इथे तुम्हाला दिले जातात, म्हणजे 77,000 दुप्पट तुम्हाला इथे अनुदान इथे दिलं जातं। 12 पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच 18 गुरांसाठी 1 गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान इथे तुम्हाला दिलं जातं। गुरांकरिता 26.65 चौरस मीटर जमीन पुरेशी धरण्यात आली आहे, तसेच त्यांची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असेल। सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील। गोठ्याच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील। ही एक माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल। तर मित्रांनो आता शेळीपालन शेड बांधण्यासाठी कशाप्रकारे अनुदान दिलं जातं त्याबद्दल माहिती जाणून घेऊया। तर या योजनेअंतर्गत मित्रांनो 10 शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी जवळपास 49,284 रुपये एवढं अनुदान इथे देण्यात येते। या योजनेअंतर्गत 20 शेळ्यांसाठी दुप्पट अनुदान दिलं जातं आणि 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान इथे दिलं जातं। शेळीसाठी बांधण्यात येणारी शेड सिमेंट व विटा लोखंडे सळ्यांच्या आधारे बांधण्यात येते। या योजनेअंतर्गत एका कुटुंबास जास्तीत जास्त 30 शेळ्यांकरिता तिप्पट अनुदान इथे मंजूर करण्यात येते। आता नंतर आहे कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी अनुदान। तर या योजनेअंतर्गत किती अनुदान दिलं जातं, तर मित्रांनो या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने 100 पक्ष्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,770 रुपये अनुदान देण्याचे ठरविले आहे। या शेडमध्ये जवळपास 100 पक्षी सांभाळणे शक्य होईल। जर लाभार्थ्यांची पक्ष्यांची संख्या 150 वर नसल्यास शेडसाठी दुप्पट अनुदान देण्यात येईल। जर एखाद्याकडे 100 पक्षी उपलब्ध नसल्यास त्याने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 2 जमीनदारांसह शेडची मागणी करायची आहे, तर त्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे लाभार्थ्यास बंधनकारक राहील। ही एक माहिती मित्रांनो तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल। नंतर आहे भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग। तर मित्रांनो भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग बांधकामासाठी जवळपास 10,537 रुपये अनुदान दिलं जाणार आहे। जमिनीच्या आरोग्यात सुधारणा केल्यास कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर भर पाडू शकते। शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यास त्यातील सेंद्रिय पदार्थ जैविक पद्धतीने सूक्ष्मजीव तसेच गांडुळाद्वारे कुजून त्यापासून उत्तम प्रकारचे ह्युमससारखे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार होते। या खताचा वापर शेतात मोठ्या प्रमाणावर केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात मोठी भर पडू शकते। ही एक माहिती तुमच्यासाठी नक्की महत्त्वपूर्ण होती। तर अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक कॅटेगरीमध्ये कुक्कुटपालनामध्ये शेळीपालनामध्ये तसेच गाय म्हैस पालनामध्ये अशा प्रकारे प्रत्येक शेड बांधण्यासाठी अशा प्रकारे अनुदान इथे दिलं जातं। आता मित्रांनो यासाठी आता या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी काय आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत, तर ते आवश्यक डॉक्युमेंट नेमके कोणकोणते आहेत त्याबद्दल आता माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड, अर्जदार शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, मोबाईल क्रमांक, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबतचा रहिवासी प्रमाणपत्र, ग्रामीण भागात राहणारा रहिवासी प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र, जन्माचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, या योजना आधी शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेतला नसेल तर लाभ न घेतल्याबद्दलचं घोषणापत्र तुम्हाला इथे लागणार आहे। नंतर ज्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे त्या जागेत अर्जदाराचे सहहिस्सेदार असल्याचे त्यांचे संमतीपत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र, ग्रामपंचायत शिफारसपत्र, अर्जदाराकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षण सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे। तसेच मनरेगा ओळखपत्र व जॉब कार्ड असणे आवश्यक आहे। अर्जदारानं जनावरांसाठी गोठा शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत।
यामध्ये मित्रांनो जवळपास तुम्हाला 8 ते 10 डॉक्युमेंट लागणार आहेत। हे सर्व 8 ते 10 डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की मित्रांनो तुम्ही गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेसाठी नक्की ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। यानंतर मित्रांनो गाय गोठा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत, आता मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज कशाप्रकारे करू शकता त्याबद्दल आता माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदाराने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा, किंवा अर्जाचा जो काही फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटचा PDFची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता। मी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवू शकतो अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्मॅट असणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना, तर अशा प्रकारे मित्रांनो हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे। हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म अगदी काळजीपूर्वक फिलअप करून तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये सबमिट करायचा आहे। जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील ते संपूर्ण रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करून हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक यांच्या सहमतीनुसार सबमिट करायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना एक महत्त्वाची योजना शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकते। मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा। तसेच मित्रांनो ही माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल। चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत।